तर मी म्हणतो दादांनाच काय सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हायला आवडेल. मला हलक्या कार्यकर्त्याला उभी वाटतं की मुख्यमंत्री व्हावं. बघा, माणसाच्या आयुष्यामध्ये कोणाला काय मिळेल हे माहिती नाही, पण मला बी वाटलं नव्हतं की देशामध्ये माझं नाव होईल. काल तुम्ही बोलत असताना मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली, काय नेमकं आहे? काल करमाळ्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं. आमचे तिथले तालुका प्रमुख जगताप यांचा वाढदिवस बी होता आणि अनेक नागरिक त्या ठिकाणी त्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आणि काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटनाला त्या ठिकाणी आले होते. आणि त्यानंतर त्या ठिकाणी पत्रकार परिषद झाली आणि तिथले स्थानिक पत्रकार मला भेटले आणि बोलण्याच्या ओघामध्ये पत्रकारांनी विचारलं की आजीदादांना मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं चाललंय आणि आजच्या राजकीय परिस्थितीत त्यांनी मला प्रश्न विचारला. मी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर म्हणलो की आजीदादा हे महाराष्ट्राचे नेते आहेत, माझे स्वतः नेते आहेत आणि महाभाग विकास आघाडीचे प्रमुख म्हणून त्यांचं काम आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांची महाराष्ट्राची नाव जोडलेली. आणि मग त्यांनी मला असं विचारलं की दादांना मुख्यमंत्री व्हायला आवडेल. तर मी म्हणलो दादांनाच काय सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हायला आवडेल. मला हलक्या कार्यकर्त्याला उभी वाटतं की मुख्यमंत्री व्हावं, पण माझी उंची मला माहिती, मी छोटा कार्यकर्ता आहे. आणि अशा पद्धतीने ती एक चर्चेच्या बोलण्याच्या ओघात मी म्हणलो की सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हायला आवडेल, मलाही आवडेल, एवढाच विषय होता. आणि त्याच्यामुळे आज आपण सगळेच एकमेकाला भेटलोय. इच्छा व्यक्त करणं हे काय वाईट नाहीये, प्रत्येक जण इच्छा व्यक्त करतो. नाही, काय माहिती का, मला प्रश्न विचारले की आजीदादांचं बद्दल विचारलं तर नाही, इच्छा मी 30 वर्षापूर्वी म्हणलो होतो की मी नगरसेवक झालो पाहिजे, आमदार झालो पण इच्छा तसे माझी प्रगती होत गेली. आणि ही बघा, माणसाच्या आयुष्यामध्ये कोणाला काय मिळेल हे माहिती नाही, पण मला बी वाटलं नव्हतं की देशामध्ये माझं नाव होईल. आज तुमच्या सगळ्यांच्यामुळे माझं देशामध्ये नाव झालं. आणि मी कुठल्याही शहरामध्ये गेलो, कुठल्याही तालुक्यामध्ये गेलो तर मला 100-200 लोक भेटायला येतात. म्हणजे जे चेहरे मी कधी बघितले ना ते येतात. म्हणजे एका रात्रीत अचानक मला तुम्ही सगळ्यांनी, जनतेने, माझ्या कसबा विधानसभेतल्या जनतेने मला हिरो केलं. आणि ज्या पद्धतीने ही निवडणूक झाली, करोडो रुपयाची पैशाची उधळण झाली, पोलीस असतील, प्रशासकीय यंत्रणा असतील, पाठपुरावा कसा करतो, तुमची इच्छा आहे मुख्यमंत्री होण्याची, त्यासाठी तुम्ही पाठपुरावा कसा करणार? नाही बघा, मी परत म्हणतो की माझी किती उंची ही मला माहिती आणि विश्वास आहे की हे सगळी जनता ठरवते, आपण नाही ठरवत. आणि ह्याच्यामध्ये काम करत असताना कोणालाही वाटत नाही, सगळ्यांनाच वाटतं, त्यामुळे काय अडचण नाही. मलाही वाटतं आता तुमच्यामध्ये एखाद्याला वाटत मला आमदार हो, सगळ्यांनाच वाटतं. आणि त्यामुळे मला होणं काय अवघड.